मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विना अनुदानित शाळा ही आता कायद्याच्या कक्षेमध्ये येणार आहेत. शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन कायद्यातील खाजगी शाळांमधील शुल्कवाढीला आव्हान देण्यासाठी शिक्षक पालक संघटनेतील एखाद्या दुसऱ्या पालकापुरता मर्यादित असलेला अधिकार आता संघटनेबाहेरील पालकांच्या समूहाला सुद्धा देण्यात आलेला आहे. संबंधित येथील किमान 25% पालक आता शुल्कवाढीला आव्हान देऊ शकतील. तसेच शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रथा आणि शिक्षणाचे बाजारीकरण रोखण्यासाठी करण्यासाठी करण्यात आलेल्या या कायद्यात स्वयं अर्थसहाय्यित शिक्षण संस्थांचाही समावेश करण्यात आल्याने त्यांच्या कक्षा काही अंशी रुंदावल्या आहेत. एखाद्या खासगी शाळेने निर्धारित केलेले शुल्क मान्य नसल्यास त्याविरोधात किमान 25 पालकांना एकत्र येऊन विभागीय शुल्क नियामक समितीकडे दाद मागण्याची मुभा देणाऱ्या शिक्षण शुल्क सुधारणा विधेयकास विधानसभेमध्ये सोमवारी चर्चेशिवाय मंजुरी देण्यात आली. या कायद्याचा भंग करणाऱ्यास 1 ते 10 लाखापर्यंत दंड आणि 6 महिन्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. विधानसभेत सोमवारी मराठा आरक्षणावरून गोंधळ सुरू असतानाच सरकारने काही महत्वाची विधेयके गोंधळात चर्चेशिवाय संमत केलेली आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर पालक बंधूंनो, जर आपल्या पाल्याला जर आपण एखाद्या खासगी शाळेमध्ये पाठवत असाल आणि तेथे आवाजवी जर मोठ्या प्रमाणामध्ये जर शुल्क वाढ होत असेल तर आपण 25% पालक जर एकत्र आला तर आपण त्या सर्व शुल्कवाढीला आव्हान देऊ शकता. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं हे विधेयक होतं, सुधारणा होती आणि त्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तर आपण जर अशा प्रकारे शुल्क वाढ होत असेल आणि ती जर आपल्याला मान्य नसेल तर नक्कीच आपण त्याच्याविरुद्ध आवाज उठवू शकता. अतिशय महत्त्वाचं आपल्या सर्वांकरिता हे विधेयक आहे. पहिले शिक्षक पालक संघटनेलाच ते अधिकार होते, परंतु आता या शिक्षक पालक संघटनेच्या बाहेरील जेवढे काही पालक आहेत ते सुद्धा या विरोधात आवाज उठवू शकतात. त्या बदलचं ही सुधारणा होती आणि ती मंजुरी त्याला आज विधानसभेमध्ये देण्यात आलेली आहे. सोमवारी तिला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या आशयावरची ही बातमी होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली. आपण सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पालकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना सुद्धा याबद्दल जागरूक करा. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे बऱ्याचशा खाजगी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शुल्कवाढी आहे, फीज मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातं, वेगवेगळ्या प्रकारची कारणं देऊन फीमध्ये वाढ केली जाते. त्यामुळे अशा प्रकारची पिळवणूक आपली आर्थिक होऊ नये आणि संस्था चालकांना कुठेतरी चाप बसावा यासाठी आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना जागृत करा, जेणेकरून त्यांच्यावर हा जो होणारा अन्याय आहे, त्यांची होणारी जी काही आर्थिक लोट आहे ती कुठेतरी थांबवता येईल. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे आभार. जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.